आमच्या मुलींकरता उच्च शिक्षणाचे सगळे दार मोकळे केलेले आहेत. एक पैसा लागणार नाही. प्रायव्हेट कॉलेजमध्ये लाखो रुपयाची आमच्या मुलींची फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल हा निर्णय आपण केलेला आहे. इंजिनियर, डॉक्टर, MBA प्रत्येक जवळपास 507 कोर्सेस असे आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या मुलींना एका नव्या पैशाची फी लागणार नाही. मला विश्वास आहे आपल्या सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर निश्चितपणे स्वर्गातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला आशीर्वादच दिला असेल, कारण त्यांची परंपरा पुढे नेण्याचं काम हे या ठिकाणी आपण केलं आहे. खरं म्हणजे आमच्या माळी समाजाने या महाराष्ट्रामध्ये शेतीचं क्षेत्र असो, शिक्षणाचं क्षेत्र असो, या ठिकाणी उद्योगाचं क्षेत्र असो, ज्या प्रकारची प्रगती केलेली आहे ही प्रगती खरोखर मला असं वाटतं नेत्रदीपक अशा प्रकारची आहे. आणि ज्या काळामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये देखील त्या ठिकाणी ऊसाची लागवड करून आणि कारखाना सुरू होऊ शकतो अशा प्रकारची मूर्तमेढ करणारा आमचा माळी समाज असेल किंवा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना पादक्रांत करणारा आमचा हा समाज असेल, निश्चितपणे आज ज्या प्रकारची प्रगती आपण केलेली आहे ही उल्लेखनीय अशा प्रकारची प्रगती आहे. पण निश्चितपणे येथे थांबता येणार नाही.